वजा
समीकरण 3,05,000 ने आणि समीकरण 4,02,000 ने म्हणजे 10-10 हा आपल्याला सामायिक सहगुणक भेटू शकतो. येत्या वर्षामध्ये मग मी काय करणार, समीकरण 3,00,000 काय करूया 5,00,000 करूया. बरोबर, अतिशय सोपा आहे, काही प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिस मी एक सराव करत ते होणार आहे. व समीकरण 4,02,000. ओके, मग काय करायचं पाहावं लागतं आता. समीकरण नवीन समीकरण म्हणजे एक 5,00,000 गुणायचे, मग 10×5=50 आणि 5×2=10×20 बरोबर 520. त्याला मी समीकरण नंबर 5 दिलं. आता या दोन घ्यायला लागायचे, 15×2 किती येणार आहे 30, वजा 5×2 किती होणार आहे 10×20 बरोबर वजा 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 अधिक वजा वजा हे दोन्ही किती येणार आहे 4, म्हणून वजा 4. याला समीकरण नंबर 6 दिले. आता नीट लक्षात घ्या की सामायिक सहगुणक आले, चिन्ह वेगवेगळे आहेत, मग आपण काय करतो बेरीज करतो. बरोबर, मग समीकरण समीकरण कोण आहे 5 5 व 6 यांची बेरीज करू, यांची बेरीज करू. मग आता मला काय करणार आहे पहा, समीकरण आहे आपल्याकडे 50A + 10B बरोबर 20, बेरीज करायचे 30A + 10B बरोबर 4. बेरीज करणार म्हटल्यावरती आता हे प्लस 10B म्हणजे 10B आणि 10B काय होणार आहे कॅन्सल. बरोबर, आता 50 आणि 30 50 आणि 30 किती झाले 80A बरोबर 20×4 दिले किती होते 16, म्हणून A बरोबर 16/80 16×16=80 म्हणून A बरोबर 1/5 म्हणजे त्याची किंमत काय आहे 1/5. आता A बरोबर 1/5 म्हणून 1/5 ही किंमत किंवा समीकरण
मालूम म्हणून मिळणारी
किंमत एक मिळाली, एकशे किंमत दोन.
उकळ आहे. आय होप सो की तुम्हाला तिसरं कडे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. ओके, सो अशा पद्धतीने आपण तिसरं कडे देखील चांगल्या पद्धतीने आपण कम्प्लीट केलं. 502 आणि 502 या आपण दिलेल्या समीकरणाची काय आहे? उकळ आहे. ओके, सो आता याच्या पुढचं गणित आहे 14, ते देखील आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. सो कमांड ऑफ द पीडीएफ. ओके, सो पीडीएफ मध्ये काय दिलेलं आहे जस्ट पाहूया. त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 1/3x + y बरोबर अधिक 1/3x - y. ओके, आणि बरोबर 3/4 दिले आणि 1/2 × 3x + y - 1/2 × 3x - y बरोबर ऋण 1/8 असा पद्धतीने गणित दिलेले आहे. प्रथम आपला व्हाईट बोर्ड क्लिक करून घेतो जेणेकरून सप्तमी आपल्याला चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. काही वापर नाही, सोपा आहे. ओके, सो गणित फक्त काय करायचं, करत जायचं, ऍटोमॅटिकली तुम्हाला आन्सर मिळणार आहे. शांत डोके आणि याचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव लागणार आहे. सराव करा. गणित हा विषय अतिशय सोपा आहे, मार्क मिळून देणारा विषय आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो तुमच्यासाठी मी आता धावगणित देतो. बोर्ड आपला क्लियर झालेला आहे, धावगणित देतो आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. सो 14 गणित 1/3x + y + 1/3x - y बरोबर 3/4. आणि दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला त्यांनी दिलं आहे 1/2 × 3x + y ओके वजा 1/2 × 3x - y बरोबर ऋण 1/2. ओके, सो आपण तुला काय एक्सप्लेन आणि चांगल्या पद्धतीने जर तुम्ही ते ह्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा की कशा पद्धतीने आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचे, हे ऋण 1/2 आहे. ओके, सोल्युशन 1/3x + y अधिक 1/3x - y बरोबर 3/4. ह्याला मी देतो समीकरण नंबर 1. नंतर समीकरण आहे 1/2 × 3x + y वजा 1/2 × 3x - y बरोबर ऋण 1/8. ह्याला मी देतो समीकरण नंबर. ओके, आय होप सो की तुम्हाला हे समजत असेल. ओके, नाव आता काय लागणार, 1/3x + y साठी 1 व 1/3x - y साठी b मानू. म्हणून मिळणारी समीकरणे ओके काय करेल मग आपल्याला, त्याच्यासाठी आपण के मानले म्हटल्यावरती के अधिक बी बरोबर 3/4. याला मी म्हणतो समीकरण नंबर 3. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यासाठी हे काय व्हावं लागते, 1/2 × 3x + y बरोबर आहे. मग आता याच्यासाठी मी काय करणार आहे, 1/2 × 3x + y आणि ही जी टर्म आहे आपली हिंदा आपण काय म्हणतो आहे के म्हटल्यावरती काय येणार आहे, 1/2 × 3 म्हणजे आपल्याला इथे काय करणार आहे, 1/2. माझ्यामध्ये समजत असेल तुम्हाला. मग इथे दुसऱ्या समीकरणामध्ये काय माहित आपल्याला, 1/2 × 1/2 बरोबर ऋण 1/8. आता हे प्रॉपर समीकरण आहे का? नाही. आपल्याला x + by बरोबर c या स्वरूपात पाहिजे. आता इथे छेद आपला काय आहे, सारखा आहे बरोबर की नाही, इथे b आहे ना, माझा छेद सारखा आहे. छेद मी काय करणार, एकदाच देणार, ए वजा बी बरोबर ऋण 1/8. हे दोन इकडे भागिले तिकडे त्याच्यावरती काय होणार, गुणले म्हटल्यावरती ऋण 1/8 × 2 2/8 म्हणून ए वजा बी बरोबर ऋण 1/4. मग हे झालं समीकरण नंबर 4. आय होप सो की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल की हे समीकरण कसं. ओके, सो दोन समीकरण आपल्याला मिळाले, एक म्हणजे 1
मी काय करणार बेरीज करतो राईट मग समीकरण 3/4 यांची बेरीज करतो समीकरण 3/4 यांची बेरीज करतो तीन काय आहे ए अधिक बी बरोबर 3/6 बेरीज करतो आहे ए वजा बी बरोबर गुणव 1/4 ओके आता बेरीज करतो सो काय होणार प्लस बी आणि मायनस बी गेट्स कॅन्सल प्लस बी आणि मायनस बी गेट्स कॅन्सल ओके अधिक बी आणि ऋण बी कॅन्सल ओके मग ए आणि के 2 हे आता याची बेरीज बघा कशी होते 3/4 बरोबर बेरीज करतोय अधिक ब्रॅकेट मध्ये काय करणार ऋण 1/4 मग काय आहे 3/4 धनऋण ऋण 1/4 मग काय होणार छेद समान आहे 3/1 म्हणजे केलं तर नाही केलं 2 2/4 सो मी डायरेक्ट उत्तर लिहिलं होतं 1/2 ओके आय होप सो तुम्हाला हे समजलं असेल सो इथे मी याचं उत्तर डायरेक्ट लिहितो 1/2 मग आता हे बरोबर हे दोन इकडे गुणले तिकडे गेलं तर काय होणार आहे भागिले म्हणजे लाईन 30 ओके या पद्धतीने ओके मग हे बरोबर काय होणार आहे 1/4 मग माझी ए ची किंमत काय किती मिळाली 1/4 आता ही के ची किंमत मी कोणत्याही समीकरणामध्ये ठेवतो मग काय करूया आपण समीकरण 3 मध्ये त्याची किंमत ठेवूया राईट चालेल नो प्रॉब्लेम चांगला आहे चला तर मग समीकरण 3 मध्ये समीकरण 3 मध्ये ए बरोबर 1/4 ठेवून बरोबर समीकरण 3 काय आपलं ए अधिक बी बरोबर 3/4 म्हणून ए ची किंमत काय आहे 1/4 बरोबर बी अधिक बी बरोबर 3/4 1/4 तिकडे काय होणार आहे वजा बरोबर मग आता मी काय करतोय बी बरोबर 4 दोन्ही ठिकाणी सारखे म्हणून छेद इतकाच घेणार 3/1 म्हणून बी बरोबर 2/4 2/4 म्हणून बी बरोबर 1/2 बी ची किंमत मला मिळाली 1/2 आणि ए ची किंमत मला मिळाली 1/4 चला तर मग आता आपल्याला पुढे माहिती आहे काय परंतु 1/3x + y बरोबर आपण म्हणलो आणि 1/3x - y बरोबर आपण म्हणलो होतं बी मग आता 1/3x + y बरोबर ए ची किंमत काय आपल्याकडे 1/4 आणि 1/3x - y बरोबर बी ची किंमत काय आपल्याकडे 1/2 बरोबर तितकंच होणार 3x + y म्हणजे 3x + y समजतंय 4 × 1 = 4 सपोज की याला समीकरण नंबर काय करूया आपण 5 घेतल्या आणि आणि 3x - y म्हणजे 1 म्हटल्यावर 3x - y आणि 2 × 1 = 2 याला मी समीकरण नंबर काय देतो 6 देतो आय होप सो तुम्हाला हे सगळ्या पद्धतीने समजत असेल आता इथे पुन्हा इथे सहगुणक 1 सारखा आहे बेरीज आणि वजा भाग्य असे दोन भिन्न चिन्ह आहे म्हणण्यावरती काय करणार बेरीज समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू बरोबर यांची बेरीज करू काय करणार आहे मला मग 3x + y बरोबर 4 3x - y बरोबर 2 बेरीज करायची ओके मग आता अधिक वाय आणि वजा वाय काय होतंय कॅन्सल होतोय बरोबर अधिक आणि ऋण काय झाले कॅन्सल झाले
की